मागील 2.5 वर्षात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा बट्टाबोळ केला होता. मात्र सरकार बदलता शिंदे आणि फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टासमोर ज्या बाजू मांडल्या त्यानुसार सुप्रीम कोर्टाने वाढती आयोग लागू करून ओबीसी समाजाचा मार्ग सुकर केला. या विषयाला घेऊन आमदार बावनकुळे यांनी मागच्या वर्षभरापासून हा विषय सातत्याने लावून धरला होता. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बार्टी आयोग लागू केल्यामुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंद मिठाई वाटप करून व्यक्त केलाय. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे मागच्या 2.5 वर्षापासून हिरावलं गेलं होतं ते आरक्षण आज मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय. बांटी आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचा दिसतोय आणि त्यामुळे आता 27% ओबीसी आरक्षण हे ओबीसी समाजाला मिळेल, राजकीय आरक्षण मिळेल. आणि मला असं वाटतं ही मोठी लढाई आज कोर्टामध्ये कोर्टाने आम्हाला न्याय दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानेल की एक मोठा दिलासा ओबीसी समाजाला जो मागच्या 2.5 वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो तो आज मिळालेला आहे. मी सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टच्या इंटरव्हेन्शनमध्ये होतो आणि त्यामुळे मला वाटतं की ही लढाई आता बऱ्यापैकी आम्ही आता ओबीसी समाजाला जिंकलेला आहोत. पण याकरता उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार जावं लागलं आणि शिंदे फडणवीस सरकार यावं लागलं. उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार असतं तर ही लढाई आम्ही जिंकू शकलो नसतो. कारण या सरकारने ठरवलं होतं उद्धव ठाकरे सरकार आणि अजित पवार सरकारने की ओबीसीला न्याय द्यायचा नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मात्र पहिल्याच दिवशी ओबीसीच्या आरक्षणाबद्दलची चर्चा आढावा सॉलिसिटर जनरलच्या दिल्लीत जाऊन भेटी योग्य भौगोलिक परिस्थिती योग्य ब्रीफिंग आणि उत्कृष्ट वकील लावणे या सर्व गोष्टीमुळे हा दिलासा मिळाला. हे मात्र नक्की की शिंदे फडणवीस सरकार यावं लागलं म्हणूनच ओबीसी आरक्षण मिळालं. आणि मी पहिल्यांदाच सांगत होतो जर ओबीसी समाजाला कुणी न्याय देईल तर देवेंद्र फडणवीसच देतील. आज आम्हाला आनंद आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो की देवेंद्र फडणवीसजींनी जे संघर्ष 2.5 वर्षात आमच्यासोबत केला, संपूर्ण महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, आमच्या सर्व नेत्यांनी संघर्ष केला, महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी जनतेने संघर्ष केला, महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी संघटनांनी संघर्ष केला आणि यातनं हा मोठा विजय मिळालेला आहे. मला वाटतं की हे केवळ 2.5 वर्ष जे वेळ काळूपणा गेला हा उद्धव ठाकरे आणि अजित पवारमुळं गेला, त्यामुळं 2.5 वर्ष आम्हाला न्याय मिळाला नाही. आज एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये आम्हाला न्याय मिळाला आहे.